तीन मतदारसंघात आम्ही 80,000 पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन पुढं गाठावर जाणार आहोत. मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचार सभांकडे काँग्रेसचे नेते रामशेट ठाकूर स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. राहुल नार्वेकर यांचा मावळ मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी ते रात्रंदिवस काम करत आहेत. काँग्रेसचे नेते रामशेट ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली खारघरमध्ये आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या 2 निवडणूक प्रचार कार्यालयांचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पडले. या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे नेते रामशेट ठाकूर यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, विधान परिषद सदस्य नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते B.A. पाटील उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना काँग्रेसचे नेते रामशेट ठाकूर यांनी असा विश्वास दर्शवला की राहुल नार्वेकरांना निवडणुकीत आघाडी मिळेल. राहुल नार्वेकर हे मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, PRP आणि डेमोक्रॅटिक RPI या आघाडीचे उमेदवार आहेत. 17 तारखेला होणाऱ्या लोकसभेकरता प्रचाराची रंगत आता वाढलेली आहे. धूमधडाक्यात प्रचार सुरू झालेला आहे. माननीय सोनिया गांधी, माननीय राहुल गांधी, माननीय शरद पवार साहेब, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण 6 च्या 6 विधानसभा मतदारसंघात मावळमध्ये आम्ही कार्यकर्ते काम करत आहोत. तरी हजारो कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि या 3 मतदारसंघात आम्ही 80,000 पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन पुढं गाठावर जाणार आहोत. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या समीकरणाच्या आधारावर रामशेट ठाकूर यांनी असा विश्वास दर्शवला की पनवेलमधून 35,000 तर संपूर्ण मतदारसंघातून 80,000च्या मताधिक्याने राहुल नार्वेकर हेच विजयी होतील. 40 ते 45 हजारची मत आहेत म्हणजे ते 90,000च्या पुढं काय शेकापक्ष जात नाही. शिवसेना 95च्या पुढं जात नाहीत. काँग्रेस राष्ट्रामध्ये 2 लाख गाठल्याशिवाय राहणार आहे. 80,000 आम्ही आकडा बोलतो आहे ना. जर मतदान कमी झालं थोडंसं जरासं कार्यकर्ते यावेळी लोकसभेला मतदान कमी होतं विधानसभेपेक्षा आणि त्यामुळे 80,000ची आघाडी म्हणतो आहोत. पण एकंदरीत इथून 80,000ची आघाडी घेऊन जाऊन पुन्हा तिथेही 3 मतदारसंघात काल मी फिरलो आहे आणि पाहिलं आहे की वातावरण राष्ट्रवादीच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र.